विद्यार्थी मित्रांनो, आता आपण लोकसंख्या या पाठातील ब्राझील मधील लोकसंख्येची घनता या घटकाचा अभ्यास आपल्याला आता करायचा आहे. या ठिकाणी आपण जो नकाशा बघत आहोत तो 2010 साली झालेल्या ब्राझील मधील जनगणनेच्या आधारे तयार करण्यात आलेला आहे. यामध्ये आपण जर नकाशाची सूची जर बघितली तर या ठिकाणी आपल्याला लोकसंख्येची घनता ही बघायला मिळतात. 5 वेगवेगळ्या प्रकारच्या लोकसंख्येची घनता आपण या ठिकाणी सूचीमध्ये बघत आहोत. पहिला आहे 50 पेक्षा कमी लोकसंख्या म्हणजे अतिशय विरळ या ठिकाणची लोकसंख्या असते. यानंतर 51 ते 100 लोकसंख्या घनता. पुढचं आहे 101 ते 150 लोकसंख्या घनता. 151 ते 300 आणि शेवटी आहे 300 पेक्षा जास्त. 300 पेक्षा जास्त व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर ही जी ब्राझील मधील लोकसंख्या आहे ती सर्वात जास्त आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. आता आपण बघूया या लोकसंख्येतील घनता जी आहे त्यानुसार कोणते कोणते राज्य कोणत्या प्रकारच्या लोकसंख्येच्या घनतेच्या वर्गीकरणामध्ये येतात याचा अभ्यास आपण आता या ठिकाणी करू. पहिले बघूया आपण सर्वात कमी म्हणजे अति विरळ लोकसंख्या असलेला प्रदेश जो आहे तो आपल्याला या ठिकाणी बघतो आपण 50 पेक्षा कमी लोकसंख्या. आता 50 पेक्षा कमी लोकसंख्या असलेले ठिकाण नकाशामध्ये आपल्याला कुठल्या ठिकाणी दिसत आहे तर ब्राझीलच्या उत्तर भागामध्ये आपल्याला 50 पेक्षा कमी लोकसंख्या असलेली अनेक राज्य या ठिकाणी बघायला मिळतात. या प्रामुख्याने अमेझोनास, पारा, रोराईमा आणि अमापा हे उत्तरेकडील राज्यांचा यात समावेश होतो. आता आपण सर्वांना माहिती आहे की उत्तरेकडील या भागामध्ये अमेझॉन हे घनदाट अभयारण्य असल्यामुळे या ठिकाणी लोकसंख्या ही फार अतिशय विरळ आहे. यानंतर दुसरं घटक बघूया आपण 51 ते 100 या लोकसंख्येच्या वर्गीकरणामध्ये कोणते राज्य येतात तर मॅनॉस, सियारा, पाराइबा, पाराना, सांता कॅटरिना यासारखे राज्य हे 51 ते 100 या लोकसंख्येच्या घनतेच्या वर्गीकरणामध्ये येतात. पुढचं लोकसंख्येचं वर्गीकरण आहे 101 ते 150 घनता. यामध्ये अल्गावास हे राज्याचा समावेश होतो. पुढे 151 ते 300 हा पुढचा लोकसंख्येच्या वर्गीकरणाचा घटक आहे. यामध्ये साओ पावलो या राज्याचा यामध्ये समावेश हा होतो. आणि सर्वात शेवटचं म्हणजे 300 पेक्षा जास्त म्हणजे सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेला ब्राझील मधला जो प्रदेश आहे जे राज्य आहे त्याचं नाव आहे रिओ दी जेनेरिओ हे राज्यामध्ये ब्राझीलमध्ये सर्वाधिक लोकसंख्या ही एकवटलेली आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण या नकाशाचे निरीक्षण करून या सूचीच्या आधारे ब्राझीलमधील कोणत्या राज्याची लोकसंख्या घनता किती आहे याची माहिती आपण या ठिकाणी थोडक्यात मिळवू.